हाय गाइस, वेलकम टू माय यूट्यूब चैनल। तो गाइस, हम अभी सुरगाना के पास से 2 किलोमीटर के आ गया है। यहाँ पे ईरान झोपड़ी का लोकेशन है, खजूर है, सफेद जांबू है, लीची है, रमुटान, एवाकाडो है, अलबुकारो है, तिकड़ा है, मोटा है, एवाकाडो येतो का जो उगतो ना? या चौथा वर्ष अजून तरी जमीन आपण आम्ही लावले होते बी, पण ते आलं होतं, मूळ फुटलं होतं, पण हे आपलं ना त्याचं मूळ काढून घेतलं, नाही तर मूळ फुटलं होतं डायरेक्ट। हे बघ आणलं होतं नाही, माझं एज्युकेशन कम्प्लीट झालं, त्याच्यानंतर मी घरी आलो। मला बाहेर काय करायचं बघ, असं नाही घरी जगायला अन्नच लागतं। मला फक्त काय तर सुख पाहिजे होता, समाधान पाहिजे होता, आणि माझी माझी लाईफ निवांत जगायची होती, आणि मला आजार नव्हतो कोणते पाहिजे होते, मी कधी आजारी पडू नये, आणि शेवटी असं सुखात सगळं पाहिजे, बाकी काय मला लोकांचा काहीच घेणं देणं पडलेलं नाही। माझ्या गरजा लिमिटेड आहेत, त्याला धरून चालतो। पुढचे प्लॅन काय आहेत? आहेत तर भरपूर आहेत, याच्याविषयी कलेविषयी सगळे जोडून आहेत, झाडांविषयी आहेत, समजा सोर्सच आज तरी काही नाही, समजा असं ना काय उत्पन्नाचे साधन आहेत भरपूर आहेत याच्यात। आता माझं दर शनिवारवर बुकिंग असतं, ते पण मला कमी लोक घ्यावे लागतात, मला फक्त 10-15 दिवस एका दिवशी एक तेवढेच मॅनेज होतं, मला तेवढंच बाकीचे मग नाही, नेक्स्ट वीकला घ्यावं असतं। डिमांड भरपूर आहे, फक्त कष्टाची तयारी पाहिजे आणि ओरिजिनल द्यायची तयारी पाहिजे लोकांना। ते लोकांना एकदा कळलं ना की लोकांची आपोआप बहुत पब्लिसिटी होते, सगळीकडे होतं। म्हणजे जिथे नोकरीमध्ये आहे तिथे तो विषय नाही सर, आम्ही कधीच बघत नाही। पैसे हा विषय फक्त ना, तुम्ही खूप डीप मध्ये विचार कराल ना, तुमच्याकडे खूप जरी पैसे असले ना, त्याच्यातले फक्त 2% तुमच्या लाईफला काम करतात, खरं तेवढेच गरजेचे असतात। आणि तुम्ही ही अशी लाईफ अनुसरली, तुम्ही खूप काम केलं, तुमचा घाम निघाला, तुमचं आतडे जर तुमचे शुद्ध असले ना, तुमचे पुढचे आजारच होत नाही, मग पुढे पैशांची गरजच पडत नाही। गॅस सिलेंडर वगैरे हे ना पुढच्या गोष्टी आल्या, तुम्ही झाडं वगैरे लावले नाही, हेच तुमचं सगळं देतं, काहीच करायची गरज नाही। फक्त एक तुम्हाला एक जीवनाचं असं मर्म कळायला पाहिजे की हे आहे याच्यात असं। आणि मला दुसऱ्याला जग म्हणजे आता मला खूप वाटतं की माझ्या मित्रांकडे गाडी आहे वगैरे हे, पण माझी ती गरज नाही आहे ना, तर मी कशाला माझ्या जीवनाची उडाताण करू आणि ते घेण्यासाठी हे करू असं। शेवटी जाताना काहीच घेऊन जात नाही, पैसे पेरू लावलेत ना, पेरू तोडता बाजारात विकता, ते पैसे झाडायलाच लागतात, फक्त ते रूपांतर करतात। नुसती हरताली पूजा काही राहते, बाहेर ह्या झाडा घेतात, दाखळी तोडून घेते तरी मी पैसा आणते। आणि इथे सर पैसे नाहीच लागत, कारण पोटासाठी जे अन्न लागतात आम्ही स्वतः उलट आम्ही लोकांना देतो, असं नाही की आपल्याला पैसे जमवू आणि मग आपल्याला खरेदी करावे, असं नाही। आपली पूर्वीची पण खेडी सगळी शाश्वत होती, आपण व्यापाऱ्यांना आपण द्यायचो सगळं, तेलापासून शेंगदाण्यापासून आपण द्यायचो, पण मग आपलीच आपली लाईफस्टाईल बदलून टाकली ना, त्याच्यामुळे आता आपल्याला उलट त्याच्याकडनं घेतो। आता फास्ट फूड वगैरे जरी खातो, त्याच्यातनं सगळे आजार आले, ते आले ते आले, शरीरात रक्तामध्ये ते पॉइजन साचत जातात, तळलेल्या तेलाचं वगैरे, मग ते पुढे आले डायबिटीस हे ते। आधी आपण रानभाज्या खायचो, शेवळ वगैरे खायचो, तर ते रक्तातलं सगळं काढलं जायचं। आता आपल्याला लगेच थकवा येतो कोणत्याही कामच्या, आधीच्या लोकांना अजिबात थकवा नाही, कारण रक्तात ते नसायचंच ना, चरबी हा प्रकारच नसायचा। लावले आहेत, पण मग सीझन नुसार जे जे असतं ना, आता आता कंद वर्गीय जास्त सुरू होतं ना, कोयचीचे कंद आहेत, जे जे सुरू असतं ना, हा ते फणस पिकतं तेव्हा कच्चे फणस असतं, तेव्हा कच्च्या फणसाची भाजी असते, कोयचीची भाजी असते, झारझुरा नरीला असते ना, झारझुऱ्याची भाजी असते, असे बाकीचे जे माझ्या पद्धतीने असतं ना, ह्या कमळाचे रूट आहेत ना, जो ओरिजिनल कमळ आहे ना, त्याच्या रूटची भाजी केली जाते। बाकीच्या मग शेवळ करटोल वगैरे आहेत ना, ते सगळीकडे सगळे शेतात लावले, मग ते ज्या ज्या वेळेला जे जे येतात ना, त्या वेळेला त्याचे तसे।
आता तुम्ही सांगाल ना सर पैशांचा विषय. ज्यांच्याकडे खूप पैसे आहेत ना ती लोक आज माझ्याकडे येतात का? आता एक दिवस तुझ्याकडे तुझी लाईफ जगायची, मग काय करायचं ते पैशांचं? काय आपण जे जगतो ते जर त्यांचं स्वप्न आहे तर मग किती सुख आहेत आपण. आणि त्याच्याही पेक्षा ना सर एक अजून एक बेसिक गोष्ट सांगतो, जी लोक नोकरी करताना म्हणजे आता आपला एक शेतकरी वर्ग आपल्याला परंपरागत जमीन मिळलो ठीक आहे, पण ज्यांना जमिनी नाही ना ते आयुष्यभर क्लास वन अधिकारी असतात. रिटायरमेंट जर 2-3 कोटीची एखादी एकर फक्त जमीन मिळू शकता, त्याच्यानंतर ते घर बांधता मग शेती करता. आपल्याला आवडलं पाहिजे तेवढी कोट्यावधीची संपत्ती आहे, ती फक्त आपण ओळखायला पाहिजे. एक मास्टर खोत्तम करता हा, त्याही दोन्ही नवरा बायको खरेदी केली. आणि जेव्हा त्या घरी आली ना, त्यांनी जागा घेतली, घर बांधला, पेंटिंग काढा येणं दिला. पेंटिंग काढून 8 दिवस झालं बाया आजारी पडला आणि तिकडून मरेला जाणला थोडा आयुष्य आपला. हा मग येता मत कसा इकडे तिकडे भटक नाही, त्या घरीच राहायचा. नदीला छोटासा बांध टाकतो दरवर्षी जे दगडा साचताना पावसाळ्यात, तिथे वाळू आणि सिमेंट घेऊन एक बांध टाकून देतो. दोघ नवरा बायको 2 दिवस काम करतो तेच वर्षभर पाणी. आता मी ना मी आता एखादी छोटीशी जरी गोष्ट केली ना तरी ते पेपरला बातमी असते. आता मी ते एक दिवशी बंधारा बांधला छोटासा एकदम 1.5 फुटाचा, तरी सकाळ पेपरला ती सगळी बातमी गेली की एक आदिवासी मुलगा असा असं. मग लोकांनी त्याचा आदर्श घ्यायला पाहिजे, म्हणजे बाकीचे लोक गोण्याचं वगैरे बांधतात पाणी अडवा, त्याच्यापेक्षा खर्च थोडासा होतो पण मग एक शाश्वत होऊन जातो. कितीतरी दिवस पाणी जमिनीत पाणी राहत. हा उन्हाळाभर राहत ना, खडकामध्ये जे राहतच नाही. आता इथे जे पण काही नवीन केलं ना ते तशी बातमी होऊन जाते. माझ्या आयुष्यात काय लागतं अजून? विजन एकदम क्लिअर आहे, काही नाही जसं मोटर म्हणजे आशा नाही काही ठेवलं त्याच्यामुळे. आणि एक निसर्गाचा एक नियम आहे, तुम्ही त्याच्याकडे जेवढं कमी मागाल ना त्याला धरून चालाल ना, तुम्ही सगळं देतो. तुम्ही जेन मागितलं नाही ना त्याच्यापेक्षा डबल टेबल. आता माझ्याकडे ह्या तुळशींचा चहा मिळतो, तो लोकांना इतका आवडतो ना काहीच नाही करत. ते तुळशीचे पानं उकळायचे त्यानुसार साखर टाकायचे, पण ते एक नॅचरल चहा जातो ते लोकांना आवडतो. कॉफी ब्लॅक कॉफी बनवतो, याचे जे बीन्स निघतात ते बनवतो. बासमतीचा एक चहा असतो, तिकडे कोकोच्या ग्रीन पानांचा बनतो, आवाकड्याच्या पानांचा बनतो, इकडे ऑल स्पाइसचं झाड आहे त्याच्या पानांपासून असे ग्रीन टी असे बनवतो ना. मग असं बाहेरचं नाही काही इथलं, लोकांना ते डायरेक्ट डोळ्यांना भेटतात ना, ती चव पण भारी लागते. आणि ह्या जो ऍटमॉस्फिअर या नेचर मध्ये नाही का ऍटोमॅटिक आपलं स्टिम्युलेशन भेटतात आपल्याला. आता ही जागा आहे ना सगळी, मी म्हणजे इंजिनिअरिंग सोबत एक मी आधीपासून लहानपणापासून योगामध्ये होतो ना, तर मी योग शिक्षक पण आहे त्याच्यामध्ये योग विद्यार्थ्यांचा. मी इकडे घरी त्याच्यासाठी आलो, मेडिटेशन वगैरे हे आधीपासून करायचो ना, तर एक जीवनाचा खरा अर्थ कळत गेलेला की काय असतं जीवन, लोक जीवन जगतात ते काय. खूप साऱ्या लोकांना 60 वर्षानंतर कळतं की मला असं जगायचं होतं, म्हणजे जीवनाचा अर्थ तेव्हा कळायला लागतो. तोपर्यंत वाया गेलेला, वाया गेलेलं असतं काहीच नसतं. मग ते मला आधीच कळायला. मी इकडे निघतो, मग हे सगळं जगत इथे पाणी चालू असलं ना, इथे तुम्ही बसलात ना तुमच्या डोक्यात किती पण कंगन असू दे, म्हणून शांत होऊन जातो. मग ही जागा तशासाठीच आहे, ज्यांना एक दिवस असं निवांत व्हायचं. मग त्याच्यासाठी माझे पण काही नियम आहेत की मी फक्त तेवढी फॅमिलीच घेतो, कारण मग जास्त गर्दी जर राहिली तर मग ते लोकांना नाही ना. किंवा तुमचे एक जॉईंट आहेत ना तुम्ही, तर तुम्ही एकमेकांमध्ये मिक्स होऊ शकता. त्याच्यात नवीन फॅमिली आले तर ते नाही होत, तुम्हाला पण कसं तरी हे वाटतं, त्यांना पण एक वाटतं. हा मग ते नको व्हायला. आणि तसं मी बोललो तर जगायला काहीच नाही लागत, अन्न लागतं फक्त. बस आणि काय, खूप पैसे कमवतो, एखादा आजार होतो तिथे सगळं घालून त्याचं काय. आपली त्याच्यासोबत आपली फॅमिली डिस्टर्ब होते. तुमच्या आता तुमच्या फॅमिलीमध्ये एखादा आजारी पडू द्या, सगळं घर डिस्टर्ब असतं. शेड्यूल कसं असतं दिवसभर काम असतं? हा जे वाटलं ते पेंटिंग करायचे, एका दिवशी वाटलं आज इथे नाही राहायचं, जंगलात जायचं, जंगलात जायचं, एखाद्या झाडाच्या बिया शोधायचं, ते घेऊन यायचं, त्या परत तिथे शेतीकडे वाळव तशा वाळवायच्या, त्याचे रोपं तयार करायचे. चाल पाहिजे असं तसं असं. आणि फ्रेंड आणि पार्टनर म्हणून वाईफ असतात. हा वाईफ दुसरे आवड नसते ना,
आता मी सुरुवातीला दगड व्हायचं तर आजूबाजूचे लोक म्हणजे काय हा करतोय, आम्ही शेतात न दगड काढतोय नाही ते दगड घरी पण नंतर आता हळूहळू जे थोडी आहे ते लोक आता हा चांगलं करतो. आता ते काकाची पोरं बाहेर शरीफला आहेत ना, तुम्हाला कशी भांडायची त्या पोरा काय बा लोक बा घरी पोरा बाहेर पाठवत आहेत, तू बाहेर पोरा घरी आणला म्हटलं माल सोबत आणला तो. नंतर पण एक कसं जाता आई वडिलांसोबत पण कोण नव्हतं, साहेब दादा ते सगळे बाहेर मग. आणि आपली पण एक जबाबदारी असते की आपण जेव्हा लहान असतो ना तर आई वडील काही न करता आपले शिशु निस्वार्थीपणे काढतात, तर मग जेव्हा त्यांचं म्हातारपण येतं ना तेव्हा परत ते बालपणी जातं, म्हणजे थोडेसे बुद्धी हे होते किंवा जास्तच म्हातारपण असतं तर पॅन्डीमध्ये शिशु करणं असं होतं, मग त्यावेळी आपलं एक ऋण असतं फेडणं ह्या जन्मात, त्याच्यासोबत आपण आई वडिलांसोबत पाहिजे. आणि ना आपण जे केलं ना ते वाया नाही जात, आपली मुलं आपल्याशी तशीच वाटतात जसं आपण आई वडिलांसोबत वागतो ना आपली मुलं आपल्याशी तशीच वागतात, म्हणून आपलं काय असतं की आपण आई वडिलांसोबत आपण चांगलं वागायचं, निसर्ग ते चक्र परत परत परत. आता मी काय वेळेस काबर घरी आलो असेल किंवा माझ्या बाबाने ना माझ्या आजोबा तर म्हणजे जास्त वयाच्या नव्हते 55 आसपास गेले, पण त्यांचे वडील होते ना तर ते दुसरीकडे होते, जेव्हा त्यांच्या पडते आल्या ना तर बाबा उचलून घरी घेऊन आले, त्या म्हणजे असं नाही की थोडेसे लांबचे आहेत म्हणून असं नाही करायचं, जेव्हा त्याची गरज असेल ना तेव्हा त्यांना घेऊन यायचं, आपल्या मनाला जे योग्य वाटतं ना ते करायचं, त्यावेळेस त्यांचं ते एक हे असं नाही चक्र म्हणून मी त्यास घरी आलो असेल असं पण असेल काय. मी जातो नदीला त्या गोरेडत होते ना घेऊन येतो तोपर्यंत कसं आलं. काय नाव सर तुमचं? हर्षद थवी. हर्षद थवी राम देवराम थवी थवी ना हो महालय थवी लेकच ना हो. नाही म्हणजे जामखेडला स्थायिक झालेले पण इकडचेच एकाच गावचे, पण मग आजोबा तिकडे गेले किंवा काही कामानिमित्त असे गेले, चिंचपाड्याला आहेत, चावसाळ्याला आहेत, तुमचं जामखेड तिकडे चार पाच ठिकाण, एक इथे गोहीच्या इथे एक माणूस राहतो. सो गाईस आता इथले जे होणार आहे ते आले ते आपल्याला झाडांची माहिती देत आहे, तर आपण बघू आता हा एवढा मोठा होतो याच्या हिरव्या बी असतात तेव्हा त्या काढून साल काढून खाल्लं ना तर बदामासारखं लागतं, बदमा हे खूप पौष्टिक असतं. मग आता हे सकाळी फुलं उमलतात तर हा जे आता शेवटचा दिवस आहे ना सकाळी उमललेलं, मधमाशा खूप जास्त येतात याच्यावर आणि याचे रूट जे असतात ना मुळे असे जाडे असतात त्याची भाजी करून खाल्ली जाते. म्हणजे ओरिजिनल कमळ हा आहे का? हा एकच आहे ओरिजिनल कमळ आणि त्या सगळ्या वाटरलेली पाण्यात जेवढ्या तरंगतात ते कमळाचे प्रकार नाही, हा युपी वरून आलेला एक राकेश शर्मा म्हणून एक नावाचा एक हे होता, त्याची शेती होती त्याच्याकडनं बिया मागवलेल्या बिया डायरेक्ट पाण्यात दिला का पहिला नाही अशा हे घासून खूप घासावे लागतात, एक महिना खूप त्याची काळजी घ्यावी लागते रोप तयार होता मग त्याच्यानंतर ती जमिनीत लावावी लागते, म्हणजे याच्यामध्ये मग ही 6 महिन्यानंतर अशी होता त्याच्यानंतर परत एकदा डाऊन होऊन जाता मग परत नवीन त्याचं सायकल परत तयार होते परत नाही अशी तयार होते. याला जास्त पाणी नाही लागत ना? नाही जास्त असं नुसतं असं ओढला जसं त्याला कंटिन्यू पाणी लागतं तसं यायला नाही आणि पाणी नसलं बी आटून गेलं ना हा परत सुप्ता वस्ते बी येत आहे असं पण ते उगत नाही याच्यावरती माती ते झाड्याचं जसं आता हे आहे ना जिरेसारखे हे त्याचं बी आहे पण मग मला 3 वर्षापासून असं उगताना दिसलंच नाही ते लावून पण बघितलं असं नाही त्याचं त्याचं एक नॅचरली काहीतरी असेल ना झाडांमध्ये ते झाडांचा न्यूट्रियन्स डायरेक्टली ऑब्टेन करत असतो जसं आता हा ते झाडामध्ये डोली असतं त्याच्यात वाटतं झाडायलासून आपल्याकडचा असतो ना तो डायरेक्ट मुळांना चिपकला मग ते हवेतला नायट्रोजन घेतो म्हणजे युरिया आणि सकाळी बाष्प पडते घेतो आणि दरवर्षी झाडाची साल कुजते ना त्याचा कंपोस्ट तयार होतं मग ते खात राहत हे असंच वॉटर प्लांटच आहे तुमच्या आजूबाजूला अशी वाळू असेल तर पावसाळ्यात असं काहीतरी वरती ठेवून द्यायचं जेणेकरून ती सुरक्षित राहतात धुतले नाही जात आणि जेव्हा याच्यात पावसाळ्यात सगळं पाणी साचतं ना तेव्हा होल बंद होऊन जातं मग त्यांना ऑक्सिजन नाही मिळत आणि खूप साऱ्या मुंग्या जवळपास
असं 99% माग मुंग्या मरूनच जातात. मग जसं आपल्या घरात पाणी गेलं होतं, धान्य वगैरे ओढलं होतं, तसं सेम ते असं त्यांची कंडिशन असते. ऊस आहे का? हा हा काळा ऊस आहे. ही लिची आहे, इकडे हे स्टार फ्रूट आहे, कमरात कोकणातले किंवा सापुतारेल असतात. हा इकडच्या भागामध्ये असे दोन तीन प्रकारच्या मुंग्यांचे वारव आहेत ना, प्रत्येक भागानुसार तुमच्याकडे वेगळे असतील. याच्यात ही एक पिवळ्या कलरची वॉटर पॉपी आहे आणि ते त्याच्यात पिवळं वॉटर लिली पण आहे आणि बाकीचे मग ही बकुळीची झाड. आता बकुळीची फुले म्हणून कविता होती माझ्यापर्यंत, त्याच्यानंतर सिलेबस बदललं. तर ही ओरिजिनल बकुळ आहे, आता हायब्रिड बकुळ बाजारात आली ना, त्याची ही रोपं बनवतो आता आणि जमिनीत लावतात. बाबा त्र्यंबकेश्वरला शाळेत होते ना, पूर्वी गुरुकुल पद्धत होती ना, त्र्यंबकेश्वरला अजून एक झाड आहे म्हणजे मंदिरात आहे पण जंगलामध्ये एक वरती ब्रह्मगिरीला चढताना एक झाड आहे, त्याच्या बिया कलेक्ट केलेल्या. आधी हिला लक्ष्मी म्हणून मानलं जात आहे कधी पण, आता हे काळी हळद वगैरे असायला. पूर्वी राजलोक किंवा सगळेजण बघू लक्ष्मी मानायचे. बरोबर. तर ते लक्ष्मी याच्यासाठी मानायचे की उन्हाळ्यात त्याची पान गळती नाही होत, खूप दाट सावली असते, सगळ्यात दाट सावली ह्या झाडांची असते. हा आणि फुलांचा सुगंध खूप भारी असतो. बियांपासून केले यांना जंगली झाडांना ग्राफ्टेड हा पर्याय नाही ना, आणि जंगली झाडे मी उंचच वाढले, ग्राफ केले की आपण खालच्या खाली वाढवतो. तर जेव्हा याचा आपण अगरबत्ती घरात लावतो ना, तेव्हा वातावरण कसं प्रसन्न होऊन जात ना. मग याची जेव्हा फुलं फुलतात ते पूर्ण त्याचे पुढचा 6 महिना आजूबाजूचा 1 किलोमीटरचं वातावरण सगळं असं प्रसन्न ठेवतं, सावली ठेवतं. म्हणून मग पूर्वीचे राजे लोक किंवा जुन्या मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर बकुळीचं झाड असायचं, ते वातावरण तेवढं एनर्जेटिक ठेवायचं. बाकीचे मग हे जंगली कर्टून होते ना, त्याचं काही गेल्या वर्षी घ्या टाकले तर आता इथे काही फर्टिलायझर युज करतो का? फर्टिलायझरचा काहीच विषय नाही, फक्त माती आणायची, सीड टाकायचं. हे असं असा हा माती पडते ना ती कुठे ती उचलायची, किंवा मग एखादा खड्डा केला ना त्याच्यामध्ये पालापाचवा टाकत जायचा, 2-3 वर्षानंतर ते कंपोस्ट होतं. ते जे आपण खत देतो ना तेव्हा मग झाड उन्हात जास्त अशी तक नाही धरून राहत, जळून जातात लगेच, त्यांना ती सवयच लागून जाते ना. हे ओरिजिनल कोथिंबीर आहे. बरोबर. हे तिथंच पाणी का? त्याच वाढेल का खालचं खात का वरचं? खालचं पान. अरे वा छान फ्लेवर आहे. आणि हे जंगलातलं झाड आहे, याला सुकला कलरची फुलं येतात, जंगलात फिरता फिरता दिसतं ते उठून आणलं. कशाचं? नाही नाव नाही माहिती, फुलं भारी येतात. आणि हे मग बांबू वेगवेगळ्या जातीचे आहेत, हा रुपये जातीचे आसामचा आहे, याला काटे वगैरे नाही राहत आणि दिसायला एकदम भारी दिसतो. हा आहे हा गायजेशियर, 1 फुटाचा असा डायमीटर, त्याच्यासारखाच हा आहे. हा मोळी बांबू आहे ना, हा चायनीज बांबू आहे त्याच्यासारखा, पण हा तितका वाढत नाही किंवा चायनीज बांबू आपल्याकडे भारतात वाढत नाही, एवढा एवढाच राहतो. मोठं बांबू बोलतात. हे पण सगळे इम्पोर्टच केलं नाही, हे तर आपल्या भारतातले आहे. हे उरीचे आहेत, केरळमध्ये जे आहे ना बांबू संशोधन केंद्र, हे तो आणि हा हे तिथले आहेत, तिथलं आणले. हा आणि हे आसामचे आहेत, आणि हे तर हे इकडचे लोकल नर्सरीचे तुरडा, भीमा, न्यूटन. न्यूटन म्हणजे कोकणातला कोकणातला एक सगळ्यात भारी बांबू आहे. मेस 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 हा मेसचा टिश्यू कल्चर न्यूटन झाले. हा तर वॉटर बांबू म्हणून बोलले जातो. इकडं हे मग जंगली याच्यातले पायर वगैरे सदडे वगैरे हे आता वाढवतं. कोथिंबीर कुठून आणलेले? आसाम वरतून. आसामच्या बाजारात ही कोथिंबीर मिळते, आपल्यासारखी नाही मिळते याची. मग ते कसं ऑनलाईन नाही, फ्रेंड सर्कल इकडे तिकडे भरपूर आहे ना पकडलेला,
डिप्लोमा लावतो कोल्हापूरला तर माझ्यासोबत रूममेट सगळे आसाम गुवाहाटी तिकडचे होते मोनू शहा ते सगळे होते ते आता सगळे परदेशात क्लासमेट मग त्यांच्या कॉन्टॅक्ट किंवा काय असं सगळं माहिती होत जाते किंवा आता त्यांना काहीतरी नवीन मिळालं ना की ते मला फोन करत सांगता की असं असं कोथिंबीर नाही म्हणून ते काढले नाहीत मोहा ते तिकडे पण आहेत हे नाही काढणार हे असेच हे उमर पण तसेच ठेवत उमराची भाजी खूप भारी लागते कच्च्या उमराची ते पुढे लोकांना आता सवय पाडायची आहे शहरातल्या लोकांना करंदवर सुद्धा आपलं म्हणजे थोडं करवंद आहेत भरपूर अजून तिकडे ते लाल करुंदी आहेत ना त्या अंग लावल्या जातात लाल कोकणाची लाल करुंदी फुला यायला सुरुवात झाली सकाळी येतं आता हे उन्हाचे महालून जातात एवढ्या हाईटला येतात एका झाडाला एकच येत सुरुवातीला आपण अननस खातो म्हणजे शेंडी असते ना ती लावायची नाही सात एक दिवस त्याला मुळे फोडू दिली पाण्यानंतर लावला त्याच्यानंतर 15 महिने तसंच राहिलं ते त्याच्यानंतर हे 2-1 वर्षावरती अननस लागले आता तिकडे त्या केळीच्या खाली हा परत आता हे याला ही दुसरी रोप आलीत ना ती देते ते नाही देणार जसं गेल्या वर्षी याला किती मोठा आलेलं होतं अननस एवढं असं ही साईज असते लांब नव्हतं जास्त कारण आपण याला काहीच हे याला गेल्या वर्षी येऊन गेलं हे जसं याला हे काढलंच नाही तर हे एकमेकाला असं बेट तयार होत जाईल आता हे ते टिश्यू कल्चरची रोप आता ते केळीच्या खाली आहेत ना ते छोटी रोप अननसाच्या आहेत मग ती जर झाली ना व्यवस्थित मग झाडांखाली झाडं पण लावायची ना त्याच्याखाली दुसरं उत्पन्नाचं साधन म्हणून दुसरं पण मग गवतीच्या झाडं वर जायच एवढंच एवढीच राहते म्हणजे सर सकट सर्व हे अननस येतात बाजारामध्ये त्यांचे झाडे इतकंच राहतात इतकंच राहतात त्यांची तर शेती केली जाते हरियाणा किंवा आता आसाम मध्ये आहे ना तर तिकडे डोंगराळ भागात दुसरं काय होत नाही ना तिकडे लोक लावून देतात काहीच काळजी करायची नाही फक्त त्यांचं ट्राउट मुळे फुटायपेक्षा पाण्यात ठेवायचं आणि बस आणि एकदा आता हे लावून दिलंस ना तुला परत लावायची काय गरज नाही जंगलामध्ये जर लावलंस ना तुला परत लावायची काहीच गरज नाही 1-1 वर्षानंतर तेव्हा ती फळं काढून घ्यायची आणि परत ते तसं त्याचं चालू असतं एकदा त्याने जमिनीत मुळे टाकले की झाडांखाली ऑलरेडी सावली असते तो त्याचं त्याचं जगतो ऑलरेडी हा कॅक्टस आहे ना याला पाणी नाही लागत